Hello everyone. Our next point is growth and initiatives of social entrepreneurs in India. Initially, the concept of social entrepreneurship used to be associated with the corporate social responsibility and the provision of funds to charitable institutions, to the philanthropic organizations on a small scale. This concept has undergone transformation and has given birth to large number of social enterprises. Similarly, the growth of some of the social entrepreneurs in the field of health and power generation and their contribution to the welfare of society is briefly discussed in following text. First one is the health sector. Healthcare in India has a long tradition of volunteerism. For centuries, traditional health healers have taken care of the health needs and their own community as a part of their social responsibility. They have used knowledge regarding the medicine, value of herbs and plants that has been passed down from the previous generations. The social entrepreneurship ची जर ग्रोथ बघितली किंवा त्यांचे इनिशिएटिव्ह बघितले तर पहिला पार्ट जो येतो तर सोशल एंटरप्रेनरशिप ही आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन आहेत तर त्या त्याच्यामध्ये कन्सिडर करतो तर त्याच्यामुळे त्याच्यात पहिला जो सेक्टर त्यांनी कन्सिडर केलाय तर तो हेल्थ केअर सेक्टर आहे तर इंडियामध्ये वर्षानुवर्ष ह्या सेक्टरसाठी खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन दिलं जातं किंवा इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत एकतर आयुर्वेदिक मेडिसिन त्याच्यानंतर आपण गावठी उपचार जे म्हणतो की झाडपाला वगैरे असेल औषधी काही फळ फुलं पानं झाडांचे रूट जे असतील तर त्याच्यामुळे जे आहे तर ते आजार बरे होण्यासाठी जर हेल्प होत असेल तर अशी बरीच लोक आहेत जी वर्षानुवर्ष जनरेशन बघितली तरी सुद्धा ते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे तर ते सोसायटीसाठी देतात हेल्थ केअर सेक्टरमध्ये नेक्स्ट द कन्सेप्ट ऑफ सोशल एंटरप्रेनरशिप यूज टू बी असोसिएटेड विथ द कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी दिस इज ट्रेडिशन स्टील एक्झिस्ट पर्टिक्युलरली इन द ट्रायबल पॉकेट्स ऑफ द कंट्री हेल्थ केअर इज वन ऑफ इंडियाज लार्जेस्ट सेक्टर इन टर्म्स ऑफ रेव्हेन्यू अँड एम्प्लॉयमेंट अँड दिस सेक्टर इज एक्सपांडिंग रॅपिडली आता सोशल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून जरी सोशल एंटरप्रेनरशिपकडे बघितलं तरी पुन्हा हेल्थ केअरचा विषय आलाय तर करंट सिच्युएशन जरी कन्सिडर केली तर हेल्थ केअर स्ट्रॉंग हेल्थ केअर फॅसिलिटीज ज्या आहेत तर त्या किती स्ट्रॉंग असायला पाहिजेत तर हे आपल्याला कोरोनामुळे समजतंय की आत्ता फंडिंग जे आहे तर ते सरकार त्या हॉस्पिटलसाठी किंवा हेल्थ केअर सेंटरसाठी देतं पण ते आधी वेळच्या वेळी केलं गेलं नाही हे अचानक त्याच्यामुळे सगळा लोड जो आहे तर तो सेंट्रल गव्हर्नमेंट असेल स्टेट गव्हर्नमेंट आहे त्याच्यामुळे लोकांकडून डोनेशन घेतले गेले त्यांना अपील केलं गेलं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या CSR ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि सोशल एंटरप्रेनरशिप मध्ये येतात अनेक संस्था पुढे आल्या किंवा अनेक ऑर्गनायझेशननी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं नेक्स्ट आहे पॉवर सेक्टर हेल्थ सेक्टर झालं पॉवर सेक्टर इंडिया हॅज हिस्टॉरिकली फेल्ड टू मीट इट पॉवर सेक्टर टार्गेट बाय सिग्निफिकंट मार्जिन अँड विथ ट्रिमेंडस ऑपॉर्च्युनिटी अहेड The power sector continues to be affected by the shortfall in both generation and transmission.
India fortunately has an active and growing social enterprises sector, which is engaged in delivering required service to the community. Many of these social enterprises have earned distinctions and awards for valuable work they have done and are doing for the welfare of the society. पॉवर सेक्टरमध्ये जर कन्सिडर केलं तर इलेक्ट्रिसिटी सप्लाय अजूनही भारतामध्ये अशी बरीच गावं आहेत, बरेच एरिया आहेत की तिथे 18-18, 20-20 तास इलेक्ट्रिसिटी सप्लाय जो आहे तो कट केला जातो. अजूनही अशी अवस्था आहे देशामध्ये आपल्या. तर त्याच्यामध्ये आता कॉन्ट्रीब्युशन कसं होतं तर सोलार सिस्टीमचा वापर केला जातोय जास्तीत जास्त. म्हणजे गव्हर्नमेंटचे जे आपण स्ट्रीटवरचे पोल्स जे बघतो तर ते जे आहेत तर ते इलेक्ट्रिसिटी सप्लायवर चालतात. तर ते आता सोलार सिस्टीमवर त्यांनी ते बसवायला सुरुवात केली आहे. त्याच्यानंतर सोलर पॅनल्स जे आहेत तर ते बसवून गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत किंवा गव्हर्नमेंट स्कूल्स असतील तर तिथे त्यांनी इलेक्ट्रिसिटीची फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाईल अशा प्रोव्हिजन करायला सुरुवात केली आहे. त्याच्यासाठी हरीश हंडे जे आहेत तर सोशल एंटरप्रेनर तर इन द पॉवर सेक्टर हू हॅज कॉन्ट्रीब्युटेड हिज सर्व्हिस टू प्रोव्हाइड पॉवर टू अन अंडर सर्व्हिस पॉप्युलेशन. हिज कंपनी सेल्को हॅज बीन युझिंग सोलर टेक्नॉलॉजी टू प्रोव्हाइड हंड्रेड ऑफ थाउजंड ऑफ हाऊस होल्ड विथ क्लीन लाइटिंग. आता काही घरं जी आहेत तर ती सुद्धा ही सिस्टीम अडॉप्ट करतात फॉर इलेक्ट्रिसिटी सप्लाय. त्याच्यानंतर न्यूक्लिअर प्लांट जे आहे तर त्याला विरोध आहे हे तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतर वाईन मिल्स आहेत तर त्या गावोगावी असतील किंवा माळरानावर असतील तर त्या बसवून घेतल्या जातात. तर असे बरेच प्रोजेक्ट जे आहेत तर ते पॉवर सेक्टर अंडर सुरू आहेत. नेक्स्ट आहे सोशल एंटरप्रेनर इनिशिएटिव्ह. डिस्पाइट ऑफ मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन बाय व्हेरियस सोशल एंटरप्रेनर्स टू फुलफिल द बेसिक नीड्स ऑफ द सोसायटी ॲट अन अफोर्डेबल कॉस्ट अँड द डिमांड स्टील एक्सिस्ट अवेलेबिलिटी, देअरफॉर व्हेरियस सोशल एंटरप्रेनर्स कॉर्पोरेशन्स अँड गव्हर्नमेंट समटाइम्स कलेक्टिव्हली परस्यू social initiatives to improve the status of the people living in rural and underserviced areas of the society. Some of the initiatives of social welfare are as follows. The social entrepreneur initiatives tar je ka ghetle jatat tar underdeveloped areas ahet kiwa rural segment ahet ma titparyanta kahi services ja ahet tanta pohochat nahi तर त्या सर्व्हिसेस तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तर त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेणारे म्हणजे आता सोशल वर्कर्स मध्ये जर बघायला गेलात तर बाबा आमट्यांचं एक्झाम्पल आपल्या तोंडावर येतं की सोसायटीमधून वगळलं गेलेला बायकॉट केलेला जो सेगमेंट होता जे आजारी लोक होते त्यांना महारोग झाला होता किंवा काय म्हणता येईल त्याला लिप्रसी झालेल्या लोकांना जे सोसायटीमधून बायकॉट केले जात होते त्यांची त्यांना मेडिकल ट्रीटमेंट मिळत नव्हती तर अशा लोकांसाठी त्यांनी वर्क करायला सुरुवात केली आणि ते पण अंडर डेव्हलप एरियामध्ये की जिथे गाडी सुद्धा जाऊ शकत नव्हती. त्याच्यानंतर प्रकाश आमटेंचं बघितलं असेल हेमलकसा तर तिथे वाईल्ड लाईफ जी होती तर ती खूप जास्त ऍक्टिव्ह होती तर अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी तिथल्या आदिवासी लोकांसाठी ट्रीटमेंट पोहोचायला पाहिजे म्हणून तिथे सर्व्हिस दिली.
it is clear that social entrepreneurs are making a valuable contribution to Indian society by fulfilling their basic needs. The basic need provide करण्याचं अजूनही काम सुरू आहे. आपण अजूनही डेव्हलपिंग कंट्रीमध्ये कन्सिडर केलं जातं. डेव्हलप कंट्रीमध्ये अजूनही कन्सिडरेशन होत नाही, कारण आपल्या आपल्याकडची जी पॉवर्टी आहे तर त्याच्यामुळे बेसिक गरजा ज्या आहेत लोकांच्या त्यात अजून भागल्या जात नाहीयेत, त्या फुलफिल होत नाहीयेत. तर वर्षानुवर्ष पाणी असेल, फूड आहे, इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे, एज्युकेशन आहे, हेल्थ आहे, ह्याच मुद्द्यांवर अजूनही काम सुरू आहे. मग कन्स्ट्रक्शन वगैरे हे मुद्दे लांब राहिले की जे बाकीच्या फॅसिलिटीज मध्ये येतील, पण ह्या बेसिक गरजा सुद्धा अजून फुलफिल होत नाहीयेत. तर त्याच्या अंडर काही प्रोग्राम्स आहेत. दृष्टी, रुरल इंडिया हॅज ऑलवेज बीन टार्गेटेड बाय ग्रीडी इंटरमिडिएट हू डिनाय विलेजेस एज इझी एक्सेस टू ट्रेड, बिझनेस, वेल्थ अँड अदर गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. गुप्ता डिस्कसेस इन हिज स्टडी दॅट दृष्टी इज द फॉर प्रॉफिट सोशल एंटरप्राइजेस दॅट केम इन टू बीइंग इन द इयर ऑफ 2000 to solve the problem by implementing a sustainable and scalable platform for entrepreneurship for enabling the development of rural economy and society with use of ICT, information communication technology. The त्याच्यामध्ये दृष्टी फाउंडेशन कशासाठी वर्क करत होती, तर रुरल सेगमेंटमध्ये जे छोटे छोटे बिझनेसेस आहेत किंवा ते बिझनेस स्टार्ट झाले पाहिजेत, तर त्याच्यासाठीचे जे ट्रेनिंग प्रोग्राम आहे किंवा त्या लोकांना जो काही असिस्टंट हवा असेल, टेक्नॉलॉजिकल आहे किंवा नॉलेज प्रोव्हाइड करणं आहे, त्यांना फायनान्शियल सपोर्ट मिळवून देणं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ती दृष्टी फाउंडेशन करते. कारण हे छोटे छोटे बिझनेस जे आहेत तर ते इंडियन इकॉनॉमीचा पाया आहेत, बेसिक आहेत. तर त्याच्यामुळे हे बिझनेस जेवढे वाढतील तर तेवढी डेव्हलपमेंट जास्त होईल. नेक्स्ट आहे दी ई गव्हर्नन्स फाउंडेशन. इन 2002 श्रीकांत नंदमणी केम टू इंडिया आफ्टर स्पेंडिंग 16 इयर्स इन द युनायटेड स्टेट्स अँड रिअलाइज that he could use technology to strengthen the functioning of the Indian government and thereby improve the life of citizens of India. He developed a series of e-government software modules and co-founded the e-governance foundation with an intention of doing just that. Khanna and Tarun states e-governance is a self-described information technology social startup in his study. This foundation has every intention of providing free e-governance software to govern the entire business affairs in India. Ata ya software varun mhanje Mr. Srikant je hote तर ते युनायटेड स्टेट्समध्ये 16 इयर स्पेंड करून आल्यानंतर त्यांनी तिथे ज्या काही टेक्नॉलॉजीज बघितल्या होत्या, यूज केल्या होत्या, तर इंडियामध्ये डेव्हलपमेंट होण्यासाठी त्यांनी सॉफ्टवेअर तयार केलं ई गव्हर्नन्स. आणि त्याच्यामध्ये फ्री सॉफ्टवेअर आहे की जो बिझनेस करंट बिझनेस अफेअर्स आहेत इंडियामधले, तर ते त्याच्यावर बघायला मिळतात की नवीन एखादा ट्रेंड आला असेल किंवा बिझनेसमध्ये काही चेंज आला असेल, काही टेक्नॉलॉजी चेंज झाल्यात, अपग्रेडेशन असेल, तर ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती त्याच्या थ्रू मिळते. नेक्स्ट आहे प्रोजेक्ट शक्ती. प्रोजेक्ट शक्ती वॉज लॉन्च विथ द इनिशिएटिव्ह ऑफ हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड इन द इयर 2001 इन consultants with the purpose of integrating business interests
with national interest, the basic objective of Project Shakti is to create income generating capabilities for underprivileged rural women by providing a sustainable micro enterprise opportunity and to improve rural living standards through health and hygiene awareness. Project Shakti cha motive kay hota ki rural segment madhya women ja ahet tar tanna empower karna tanna tanche chote chote businesses enterprises ahet tar ta start karnyasathi help karna ki jene karun tanche income je ahe tar te tanna mel tyachanantar dusra ahe ki त्या ह्या गोष्टींसोबतच हेल्थ आणि हायजीन रिलेटेड अवेअरनेस प्रोग्राम जो आहे तर तो ह्याच्या अंडर केला जावा प्रोजेक्ट शक्तीच्या अंडर. हे त्याचं दुसरं मोटिव्ह होतं. नेक्स्ट, सोर्सेस ऑफ फायनान्स फॉर सोशल एंटरप्राइजेस इन इंडिया. सोशल वेंचर फंड मेजर देअर इन्व्हेस्टमेंट ऑन सोशल एन्व्हायरमेंटल अँड ट्रॅडिशनल फायनान्शियल रिटर्न. शर्मा स्टेट सी एस BF, like Acumen Fund, expected to make an impact on millions of people with every investment over a 5-year time frame. The प्रत्येक इन्व्हेस्टमेंट जी केली जाते तर ती 5-year span नंतर त्याचा रिझल्ट दाखवते. म्हणजे सोशल इन्व्हेस्टमेंट केली असेल, सोशल एंटरप्रेनरशिप मध्ये, तर त्याचे सोर्सेस आहेत. पहिला आहे अक्युमन फंड. अक्युमन फंड इज नॉन प्रॉफिट ग्लोबल वेंचर फंड दॅट युजेस एंटरप्रेनरियल अप्रोचेस टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स ऑफ ग्लोबल पॉवर्टी. दिस फंड वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन April 1, 2001 विथ सीड कॅपिटल फ्रॉम अ रॉकफेलर foundation, Cisco System Foundation, and 3 individual philanthropists. Since then, the network of investors and advisors has grown to include a wide range of individuals and organizations who share their belief in using entrepreneurial approaches to solve the problems of global poverty. Global poverty चा प्रॉब्लेम जो आहे तर तो सॉल्व्ह करण्यासाठी हे फाउंडेशन जे आहे तर नॉन प्रॉफिट बेसिसवर वर्क करतं. आणि मायक्रो फायनान्स आहे किंवा प्रायमरी फंड जे आहेत हेल्थकेअर रिलेटेड असतील, हाऊसिंग, वॉटर, एनर्जी, ॲग्रिकल्चर या सेक्टरमध्ये हे फाउंडेशन हेल्प करतं. नेक्स्ट आहे स्ट्रॉंग. Song Investment Management Company and based in Mauritius, funded and owned by Soros Economic Development Fund, Omidyar Network and Google. They provide financial assistance to SMEs in different countries through their investment advisors. The basic objective is to finance SMEs in various developing countries so that the development of SMEs result in the increase of economic opportunities and employment avenues for the local people. In turn, this helps to eradicate poverty and unemployment. And the song je ahe tar teen vegvegya company ekatra yeun तीन वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन एकत्र येऊन त्यांनी ही ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश केली की पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट सारखे जे इश्यूज आहेत तर ते इरॅडिकेट होतील, म्हणजे संपतील किंवा कमी होतील. तर ते त्यांच्या ॲडवायझरकडून सर्वे करून किंवा त्याचा ॲडवाईस घेऊन अशा डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात की त्या कंट्रीमध्ये मायक्रो फायनान्सची गरज आहे, काही
एंटरप्रेनर्स असतील किंवा काही प्रोजेक्ट्स आहेत तर त्याच्यासाठी. नेक्स्ट आहे आविष्कार इंडिया मायक्रो वेंचर कॅपिटल. इज अ मुंबई बेस्ड ऑर्गनायझेशन विच एम्स टू हार्नेस द एंटरप्रेनरियल स्पिरिट ऍट बॉटम ऑफ सोसायटल पिरामिड अँड प्रमोट इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज दॅट इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ द लोकल कम्युनिटी बाय प्रोव्हाइडिंग एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. दीज एंटरप्रेनर्स नॉट ओनली हॅव अन अपॉर्च्युनिटी टू क्रिएट वायडर स्प्रेड इम्पॅक्ट ऑन लोकल कम्युनिटी by boosting local production and creative livelihood opportunities, but also to provide attractive commercial returns. आता आविष्कार जे आहे तर आविष्कार सुद्धा underdeveloped regions जे आहेत तर त्यांच्यासाठी work करतं. मग त्यांचे training programs असतील किंवा त्यांचे काही प्रोजेक्ट सुरू आहेत, त्यांचे इन्व्हेस्टमेंट एरिया ठरलेले आहेत, रिन्युएबल एनर्जी आहे, वेस्ट मॅनेजमेंट आहे, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ॲग्रोबेस्ड टेक्नॉलॉजी, हँडीक्राफ्ट एक्सेट्रा. तर ह्याच्यामध्ये ते मायक्रो फायनान्स सपोर्ट सुद्धा देतात. नेक्स्ट आहे ग्रे मॅटर्स कॅपिटल. ग्रे मॅटर्स कॅपिटल फाउंडेशन इज चॅरिटेबल सोशल इन्व्हेस्टमेंट कंपनी इन हैदराबाद that seeks to invest visionary people with the emphasis on microfinance and education. The visionary people are kiwa apan new entrepreneurs mhanu shakto kiwa new business persons je ahet tar tyanna ani education sector madhe he foundation work karta hi charitable foundation ahe. तर जे ग्रे मॅटर्स कॅपिटल फायनान्स वेरियस सोशल वेंचर्स दॅट प्रोव्हाइड क्वालिटी एज्युकेशन अँड फायनान्शियल असिस्टंट टू अंडर सर्विस पॉप्युलेशन म्हणजे रुरल सेगमेंट किंवा अंडर सर्विसमध्ये आदिवासी भाग वगैरे जो आहे तर तो येतो. त्याच्यानंतर आहे इलेवर इक्विटी टू. इलेवर वॉज फाउंडेड बाय क्रिस ब्रुकफील्ड, माया कॉरिंजल, संदीप फेरिस अँड जॉना पोसादा. टीम दॅट कलेक्टिवली हॅज ओव्हर 50 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन वेंचर कॅपिटल, private equity, emerging market transactions and microfinance. Entrepreneurship in India is still encumbered by the traditional and educational system of the country. अजूनही एंटरप्रेनरशिप जी आहे इंडियामध्ये आता चॅलेंजेस मध्ये ही ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टीम मुळे ती थोडी मागे पडते किंवा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट अजून व्हायला पाहिजे. Challenges for social entrepreneurs in India. Lack of education in entrepreneurship. Entrepreneurship in India is still encumbered by the traditional education system of the country. As education is the main source of promoting entrepreneurship in the business sector of the economy, there is still a lack of specific curriculum on entrepreneurship development in the Indian education system. Ata entrepreneurship education is just like new scope of in India. Karan apan entrepreneurship cha jo education ahe tar te milat nahi aapla ithe kiwa apan je ta BNA kiwa MBA je shikto tar te kay motive ne shikto तर एंटरप्रेनर होण्यासाठी नाही कोणी शिकवत आहे तर फक्त मॅनेजरियल स्किल्स अडॉप्ट करण्यासाठी चांगली नोकरी मिळायला हवी किंवा चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळायला हवा तर हे मोटिव्ह आहेत. पण त्याच्यामुळे फोकस करून म्हणजे जसं लंडन बिझनेस स्कूल आहे की त्यांनी फोकस केलंय की बिझनेस स्कूल आहे
की त्याच्यातून शिकून बाहेर गेलेली मुलं जी आहेत तर ती त्यांचा त्यांचा बिझनेस आहे तो बिल्ड करू शकतील. मॅनेजमेंट आपण शिकतो पण इन प्रॅक्टिकल त्याचा उपयोग किती केला जातो आणि होतो तर तो डाऊटफुल आहे. त्याच्यानंतर लॅक ऑफ फायनान्शियल असिस्टन्स. लॅक ऑफ फायनान्शियल सोर्सेस इज मेजर चॅलेंज फॉर द इंडियन एंटरप्रेनर. जनरली द सोशल एंटरप्रेनर रन देअर बिझनेस विथ देअर ओन फंड और बाय रेजिंग फंड फ्रॉम द लोकल मनी लेंडर्स ऍट हायर रेट ऑफ इंटरेस्ट विच समटाइम्स बिकम अ फायनान्शियल बर्डन ऑन देम. द रिझन बिहाइंड दिस is the bank's avoidance to providing loan facilities to social entrepreneurs given the various social complications attached with them. Hence, the social enterprises have to deal with the challenge of facing hostile reactions from financial institutions and governments as far as funding is concerned. Financial assistance मध्ये कन्सिडर करायला गेलं तर फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत किंवा बँक ज्या आहेत तर एकतर हाय रिस्क असते की लोन दिल्यानंतर जे एकतर बिझनेस चालला नाही तर लोन कसं परत करणार आहे ते पण विथ इंटरेस्ट. तर त्याच्यामुळे प्रायव्हेट लेंडर्स जे आहेत तर त्यांच्याकडून लोन घेतलं जातं हाय इंटरेस्टवर आणि ते खूप जास्त बर्डन कन्सिडर होतं की ते लोन हाय इंटरेस्ट फेडायचं असतं. तर ह्या गोष्टींमुळे इतर एंटरप्रेनरशिपकडे अजूनही तितकं पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्हने बघितलं जात नाही आहे इवन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सकडून. नेक्स्ट आहे सोशल अँड कल्चरल इफेक्ट. इथे पण ते सेंटेन्स मेन्शन करेन की एंटरप्रेनरशिप कडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे तर तो अजूनही पॉझिटिव्ह मॅनर मध्ये नाहीये कारण त्याच्यावर खूप जास्त कल्चरल आणि ओल्ड एज्युकेशन सिस्टीमचा इम्पॅक्ट आहे. नोकरी केली की ती चांगली आणि बिझनेस करत असेल तर मग तो बुडीत खात्यात जाईल. नेक्स्ट आहे कम्पॅरेटिव्ह डिसएडव्हान्टेज टू बिझनेस. Social enterprise mainly deal with the difficult task of improving the welfare of the society and they are always keen to find affordable solution to various societal problems. But every activity of social business carries a cost which is mostly borne by the owner out of his own pocket or by taking loans from money lenders. The social entrepreneurship madhe society sathi work kartana swatacha pocket madhle money je ahe tar te invest karave lagta nahi tar mag loan ghyava lagta pan high interest ne. Lack of financial sources is a major challenge for the Indian entrepreneur. Lack of government support. Lack of government support is a major hindrance for social business development in India. Currently, the government is not providing any kind of assistance for promoting these social cause ventures. The government policies and regulations for social entrepreneurs are very complex and strict, with no tax incentives or subsidies being provided for social business. Government's rules and regulations are the policies that are just complex and strict for social entrepreneurs, because taxes टॅक्सेस त्यांना पे करावे लागत नाही त्याच्यामध्ये त्यांना एक्झम्पशन मिळतं आणि सबसिडीज पण त्यांना प्रोव्हाइड केल्या जातात गव्हर्नमेंटकडून. तर त्याच्यासाठी त्यांना खूप जास्त ती कॉम्प्लिकेटेड प्रोसेसमधून डॉक्युमेंटेशनमधून जावं लागतं. नेक्स्ट आहे लॅक ऑफ स्किल्ड मॅनपॉवर. सोशल एंटरप्राईज
has to get competent manpower from a variety of sources, professionals, volunteers, labor, community participants, to align the motives of all these groups with the long-term growth of the organization is a challenge for a founder. In order the social enterprise to fulfill their mission in a holistic manner, they may they just typically employ manpower from the underprivileged sector of the society, leading to increased training and development costs, as these people are typically uneducated and unskilled. Manpower unskilled lack of skilled manpower जर consider करायला गेलं तर एकतर social entrepreneurship जी आहे तर ती profit साठी काम करत नाही किंवा त्यांनी profit generate जरी केलं तरी त्याच्यात profit फक्त profit हा motive नसतो तर society साठी servicing हा motive असतो तर त्याच्यामुळे त्यांच्यासोबत जे म्हणजे जे वर्कर्स आहेत किंवा व्हॉलेंटियर्स आहेत एम्प्लॉईज आहेत सोशल एंटरप्रेनरशिपमध्ये तरी त्यांना पेमेंट जे आहे किंवा पे स्किल जे आहे तरी ते कम्पॅरिटिव्हली लेस असतात तर अशा वेळेला जे स्किल्ड मॅनपॉवर जे आहे तरी ते सोशल एंटरप्रेनरशिपमध्ये काम करायला बघत नाही तर हे सगळ्यात मोठं चॅलेंज त्यांना फेस करावं लागतं. Next, unfortunately, social and environmental problems of the country is increasing year after year, which necessitates the extensive application of multidisciplinary approaches and entrepreneurial energy in the social and environmental sector. Based on our observation, a few workable suggestions could help Indian societal entrepreneurs in achieving their objectives. Social enterprise should use network approach with other social enterprises to avail the opportunities in the market. It helps them to educate the consumer and set the market standards. The social enterprise should work together to educate customers about the difference between their products and those offered by other businesses. This would lead to increased demand for their products by the people who support their cause. The objective जर बघायला गेलं तर एकतर awareness, त्याच्यानंतर education system आहे, त्याच्यानंतर government चे policies आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे सोशल एंटरप्रेनरशिप वर आहे तर त्याचा इम्पॅक्ट होतो. नेक्स्ट लेक्चरला बघूया पुढचा पॉईंट. थँक्यू.